एवरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चैनल। मी प्रियंका, आज अपन बघणार आहोत झमझमीत झमझमीत पावभाजी। सो लेट्स स्टार्ट। तुझ्यासाठी लागणारे साहित्य: बटर, जिरे, पावभाजी मसाला, तिखट, धने जिरे पूड, हळद, नमक, तेल, ही आहे मिरची, लाल मिरची पाण्यात बॉईल करून त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड केलं आहे, हे आहे आले लसूण पेस्ट, मिरची, शिमला मिरची, टोमॅटो, कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, बॉईल करून स्मॅश केलेले पोटॅटोज, फ्लॉवर, वाटाणे आणि त्यात टाकले आहे आपण बीट। तर आपण बाहेरचा खाण्याचा कलर वापरणार आहे, जे आपण यूज करणार आहे बीट। सो लेट्स स्टार्ट। कढईला हीट करून घेतला आहे, तर आपण टाकणार आहोत तेल। तेल आपण थोडंच टाकणार, बिकॉज आपण बटर आणि तेलानंतर ऍड करणार बटर, बिकॉज बटर कढईला लागायला नको म्हणून। बटर आता चांगले तापले आहे, आता आपण टाकणार आहोत जिरे। तर टाकूया अद्रक लसूणची पेस्ट। हिरवी मिरची, कांदे आपण आता मस्त सोनेरी ब्राऊन कलर येईपर्यंत त्यांना परतून घेऊ। आता लालसर झाला आहे, आता आपण टाकूया शिमला मिरची अँड लेट दॅट मिक्स। त्याला आपण 2 ते 3 मिनिटं शिजून घेऊया। शिमला मिरची परतून झाली आहे, आता आपण टाकणार आहोत पिसलेली लाल मिरची। लाल मिरची व्यवस्थितपणे परतून झाली की आपण टाकणार आहोत टोमॅटो। आपण इथं पिसलेली लाल मिरची टाकली आहे, तीही कलर येण्यासाठी, आउटसाइड कलर, फूड कलर यूज करण्याऐवजी आपण यूज करत आहोत बीट आणि पिसलेली लाल मिरची। याला एकजीव करून घेऊया, 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित परतून घेऊ। सर्व काही शिजले आहे, आता आपण टाकूया पावभाजी मसाला, हळद, काश्मीरी लाल तिखट, धने जिरे पूड यांना एकत्र पकवू। मसाले एकजीव झाले की फ्लॉवर आणि वाटाणे टाकूया। त्यांना स्मॅश करूया कढईतच। आपण पोटॅटो आधी स्मॅश केले, फ्लॉवर आणि वाटाणे नाही केले, त्यांना स्मॅश करून घेऊया। फ्लॉवर आणि वाटाणे स्मॅश झाले आहे, आता आपण टाकूया पोटॅटो आणि त्यांना एकजीव करू। वाटाणे स्मॅश झाले आहे आणि आता आपण टाकूया नमक, चवीनुसार नमक। आणि कोथिंबीर वापरण्यास अजिबात कंजूसी करू नका। आणि लेट देम मिक्स। आता आपण टाकूया पाणी। मी हे पाणी फ्लॉवर, वाटाणे आणि बीट शिजवल्यानंतर काढून घेतलेलं पाणी आहे, तर तेच मी ॲड करते, याने कलर मस्त येईल। पाणी टाकूया आपल्या आवडीच्या कन्सिस्टन्सीनुसार आणि मिक्स करूया।
आपल्याला पाहिजे तशी कन्सिस्टन्सी ठेवा. पाणी टाकून 2 ते 5 मिनिटं आपण भाजी शिजवून घेतली आहे. आता खट्टा मिठा टेस्टसाठी आपण टाकूया. मिक्स करून घेऊया आणि भाजी रेडी झाली आहे. खमंग वास येतोय आणि कलरही आपल्याला खाद्यपदार्थ न वापरता मस्त लालसर कलर आला आहे. आता आपण ऍड करूया बटर. पावभाजी रेडी झाली आहे. पावभाजी शिजून रेडी झाली आहे. आता आपण करूया त्यासाठी लागणारे पाव रेडी. तर मी इथं घेतला आहे बटर, पावभाजी मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, याच्यासाठी शॉर्टकटही आहे. बटरमध्ये आपण पावभाजी सुद्धा टाकून घेऊ शकतो. आणि हे एकजीव झालं. मसाल्याला मस्त एकजीव केलं आहे आणि इथे 2 घेतले आहे ब्रेड, त्याला मधून कट करून घेतलं आहे. त्याला लेट्स एन्जॉय द पावभाजी. चला तर पटपट खाऊया झमझमीत चमचमीत पावभाजी. अँड तुम्ही जर नवीन असणार माझ्या चॅनलसाठी तर प्लीज सबस्क्राईब अँड लाईक माय चॅनल. थँक्यू.